नमस्कार. मी सरडे दादास्वांना, गणित विषयतज्ञ समिती सदस्य, बालभारती, पुणे. नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, मी अण्णाप्पा रावसाहेब परीट, राज्य अभ्यासगट सदस्य. आज आपण भूमितीतील मूलभूत संबोध या पाठाविषयी चर्चा करू. या पाठात बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, समांतर रेषा, एकरेषीय बिंदू, नैकरेषीय बिंदू इत्यादी घटकांचा अभ्यास करायचा आहे. सर, ज्ञानरचनेनुसार हे सर्व घटक आपल्याला अभ्यासता येतील का? त्यांचा अध्ययन अनुभव देता येईल का? हो, का नाही. ज्ञानरचनेनुसार विद्यार्थ्याने स्वतःच ज्ञानाची रचना करावी व ज्ञान मिळवावे असे अपेक्षित आहे. त्यासाठी माझ्या शिक्षक बंधू बांधवांनी विविध अध्ययन अनुभव द्यावेत. आपण बिंदू ही संकल्पना स्पष्ट करताना त्यांचा इतर विषयाशी संबंध जोडू शकतो, त्यांना विविध प्रश्न विचारू शकतो. त्यासाठी आपण मराठी भाषेतील, इंग्रजी भाषेतील पुस्तके तसेच भूगोलातील विविध नकाशांचा वापर करू शकतो व विविध अध्ययन अनुभव देऊ शकतो. जसे आता या स्लाईडमध्ये पहा, भारत माझा देश आहे या मराठी वाक्याच्या शेवटी जे चिन्ह आहे त्याला काय म्हणतात बरे? इंडिया इज माय कंट्री या इंग्रजी वाक्याच्या शेवटी जे चिन्ह आहे त्याला काय म्हणतात बरे? भूगोलामध्ये आपण विविध नकाशे वापरतो. त्यातील या स्लाईडमध्ये महाराष्ट्राचा एक नकाशा घेतलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या शहरांची ठिकाणे निश्चित करण्यासाठी जे चिन्ह वापरलेले आहे त्याला काय म्हणतात बरे? एखादा कार्यक्रम असेल किंवा सणसमारंभ असेल तर आपण नक्कीच रांगोळी काढतो. त्या रांगोळीची सुरुवात आपण कशी करतो? असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले असता विद्यार्थी आपल्याला निश्चितच उत्तर असे देतील, पूर्णविराम, फुल स्टॉप, टिंब, ठिपके अशी उत्तरे ते देऊ शकतात. आपल्याला परत विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारता येईल की पूर्णविराम, फुल स्टॉप, टिंब किंवा ठिपका आपल्याला वहीच्या कागदावर काढायचा आहे तर तो कसा काढता येईल? छान सर, विद्यार्थी पटकन उत्तर देतील की पेन्सिल किंवा पेनाचे टोक वहीवर टेकून हा टिपका किंवा बिंदू आपल्याला मिळवता येईल. अगदी बरोबर सर. अशाच आकृतीला आपण भूमितीत बिंदू असे म्हणतो. पण शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांना हे सांगितलं पाहिजे, बिंदू हा लहानातला लहान असतो पण आपल्याला डोळ्याला दिसेल इतपत तो आपण काढतो. सर, या बिंदूला नावे कशी देता येतील बरं? आता या स्लाईडमध्ये पहा, या स्लाईडमध्ये तीन बिंदू दिलेले आहेत. बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी यासाठी इंग्रजी अक्षरांचा वापर केलेला आहे. रेषा ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काय अध्ययन अनुभव आपल्याला देता येतील? हो, आता या स्लाईडमध्ये दोन बिंदू ए आणि बी हे घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांना आपण तसे दोन बिंदू घ्यायला लावू आणि ते पट्टीच्या सहाय्याने जोडायला सांगू. नंतर विद्यार्थ्यांना आता या आकृतीच्या दोन्ही बाजूला पुढे आणखीन बिंदू काढायला सांगा. तर अशा पद्धतीने बिंदू काढत गेले असता ती आकृती दोन्ही बाजूंना किती वाढवता येईल? पण हे लक्षात घ्या, ते जे आपण बिंदू काढायला विद्यार्थ्यांना सांगणार आहोत ते एका सरळ रेषेत काढायला सांगणं अपेक्षित आहे. ती आकृती दोन्ही बाजूंना अमर्यादा असते असे उत्तर विद्यार्थी निश्चितच देतील. अगदी बरोबर. स्लाईडमध्ये पहा, ती आकृती दोन्ही बाजूंनी अमर्यादा आहे हे दाखवण्यासाठी आपण बाणाचे टोक वापरतो. यासाठी आपण आता एक प्रतिकृती पाहू. ही रेषेची प्रतिकृती आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. या ठिकाणी रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्यादा आहे हे दाखवण्यासाठी दोन्ही बाजूला हे बाणाची टोके वापरलेली आहेत. या रेषेचे वाचन दोन पद्धतीने करतात. जसे स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे, दोन अक्षरामध्ये वाचन करत असताना स्लाईडमधील आकृतीचे वाचन रेषा ए बी किंवा रेषा बी ए असे करतात. आणि एकाच अक्षरात वाचन करायचं असेल तर रेषेचे नाव रेषा एम असे करतात. सर, रेषेचे नाव कॅपिटल अक्षरामध्ये न देता स्मॉल लेटरमध्ये दिलेलं आहे. अगदी बरोबर. जेव्हा एका अक्षरात आपण रेषेचे नाव सांगतो तेव्हा दोन्ही बाणाच्या टोकापैकी एका बाणाच्या टोकासमोर इंग्रजी लहान अक्षर लिहावे लागते.
आपल्याला रेषाखंड व रेषा यामधील फरक सुद्धा समजावून देता येईल का? हो, का नाही. आता स्लाइड पहा. स्लाइडमध्ये अशा पद्धतीची, आता ही जी प्रतिकृती दाखवत आहे या पद्धतीची रेषा दिलेली आहे. आपल्याला रेषाखंड समजावून सांगत असताना रेषाखंड हा रेषेचाच भाग आहे हे सांगितले पाहिजे. आता या प्रतिकृतीमध्ये पहा, ही रेषा दाखवलेली आहे आणि हा रेषाखंड ह्या रेषेचाच एक भाग आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिले पाहिजे. या रेषाखंडाचे जर आपण निरीक्षण केले तर रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात आणि रेषाखंडाचे वाचन स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए असे करतात. सर, विद्यार्थ्यांना किरण ही संकल्पना समजण्यासाठी काय अध्ययन अनुभव देता येईल बरे? हे पहा, विद्यार्थ्यांना आकृती काढायला खूप आवडतात किंवा ते आकृतीचे निरीक्षण करायलाही त्यांना खूप आवडतं. आपण विद्यार्थ्यांना स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्य आणि त्यामधून बाहेर पडणारा प्रकाश किंवा विजेरी म्हणजे टॉर्च आणि त्यामधून बाहेर पडणारा प्रकाश अशी चित्रे त्यांना काढायला सांगू शकतो किंवा अशा पद्धतीची चित्रे आपण त्यांना निरीक्षण करायला देऊ शकतो. आणि त्यांना एक प्रश्न विचारता येईल की सूर्यापासून बाहेर पडणारा प्रकाश आणि विजेरीतून बाहेर पडणारा प्रकाश या किरणांचा मार्ग कसा आहे असा प्रश्न त्यांना विचारू शकतो. सोपं आहे सर. प्रकाश किरण सूर्यापासून निघणारे किंवा विजेरीपासून निघणारे ते एकाच दिशेने प्रवास करीत असतात याचा आपल्याला प्रत्यय येतो. बरोबर. मुलांना असा अनुभव देऊन आपण स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे किरणाची आकृती ते काढू शकतील. आपण किरणाची एक प्रतिकृती पाहू. या ठिकाणी किरणाची ही प्रतिकृती दाखवलेली आहे. या एका स्थिर बिंदूपासून किरण एकाच दिशेने पुढे पुढे जात असतो. या स्थिर बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतो. माझ्या शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देताना हे निश्चितपणे सांगावे की किरण हे कोणत्याही दिशेने अशा पद्धतीने असू शकतात. फक्त किरण हा आरंभबिंदूपासून सुरुवात होऊन एकाच दिशेने पुढे पुढे जातो. स्लाइडमध्ये दाखवलेल्या किरणाचे वाचन किरण ए बी असे करतात. आणि निश्चितच विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारावा की किरण ए बीचे वाचन किरण बी ए असे करता येईल का? पुस्तकात एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. यासाठी स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे एक बिंदू घेऊन असंख्य रेषा काढता येतात ही कृती दिली आहे. तशी आणखीन एक ॲक्टिव्हिटी सांगता येईल का? हो, पाठाच्या शेवटी थोडी गंमत म्हणून सुई दोरा याची ॲक्टिव्हिटी दिली आहे. ती आपण आता प्रत्यक्षात पाहू. यासाठी आपल्याला एक थर्माकॉलचा किंवा पुठ्ठ्याचा अशा पद्धतीने तुकडा हवा. त्यानंतर सुई आणि दोरा. दोऱ्याच्या एका टोकाला गाठ मारावी किंवा असे बटन बांधावे. पुठ्ठ्याच्या खालून सुई वरून खाली घ्यावी आणि तो दोरा ओवून घ्यावा. त्यानंतर ती सुई काढून ठेवावी आणि दोऱ्याचे टोक अशा पद्धतीने स्ट्रेट करावे. यानंतर वेगवेगळ्या दिशांनी तो दोरा फिरवून एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात हे स्पष्ट करून सांगावे. मात्र या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या ज्या वेगळ्या रेषा काढल्या ह्या आपण थोडी गंमत म्हणून पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. या सर्व रेषा ह्या वेगवेगळ्या प्रतलात आहेत हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्या. विद्यार्थ्यांना एकरेषी बिंदू व नैकरेषी बिंदू ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी कोणकोणते अध्ययन अनुभव देता येतील? हो तर, यासाठी शिक्षकांनी माझ्या हातात असलेल्या कागदावर ज्याप्रमाणे दोन बिंदू आहेत किंवा तीन बिंदू या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत किंवा चार बिंदू आपण या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो असे कागद तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यावेत आणि त्यांना सांगावे की दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढा. दोनच बिंदू असतील तर स्लाइडमध्ये दाखवल्या पद्धतीने विद्यार्थी आकृती काढतील. पण तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदू असतील तर एकच रेषा काढता येते का असा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारू. आणि असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू असे म्हणतात व जे तीन किंवा अधिक बिंदू
एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. या संकल्पना आपण स्पष्ट करून देऊ शकतो. सर, आपणास यासाठी दैनंदिन जीवनातील मैदानावरील सुद्धा उदाहरणे विद्यार्थ्यांना विचारता येतील. हो तर, आपण पाठ्यपुस्तकामध्ये या स्लाईडमध्ये ज्या पद्धतीने खो खो खेळणारी मुले दाखवलेले आहेत असे चित्र घेतलेले आहे. शिक्षक बांधवांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मैदानावर खो खो खेळायला लावून एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू या संकल्पना स्पष्ट करून द्याव्यात. स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे टेबलाचा पृष्ठभाग, फळ्याचा पृष्ठभाग, LPG सिलेंडरचा पृष्ठभाग या सर्व निरीक्षणातून सपाट पृष्ठभाग आणि वक्र पृष्ठभाग यामधील फरक विचारून प्रतल म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करू शकतो. जो सपाट पृष्ठभाग चारही दिशांनी अमर्याद वाढतो अशा काल्पनिक आकृतीस प्रतल असे म्हणतात हे सुद्धा आपण मुलांना स्पष्ट करू शकतो. अगदी बरोबर सर. आता याच प्रतलांचा वापर करून आपण किंवा विचार करून समांतर रेषा समजण्यासाठी विविध अध्ययन अनुभव देऊ शकतो. यासाठी स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे विविध आपण तक्ते तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू शकतो की या तक्त्यांमध्ये दिलेल्या रेषा एकमेकांना छेदतात का, किंवा या आकृतीमध्ये दिलेल्या रेषा एकाच प्रतलात आहेत का असे प्रश्न विचारून आपण समांतर रेषा म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा होय हे स्पष्ट करू शकतो. सर, खिडकीच्या आडव्या गजा, वर्गातील फळ्यांच्या आडव्या कडा किंवा उभ्या कडा, वहीच्या पानावरील रेषा अशी आजूबाजूची समांतर रेषांची उदाहरणे आपण त्यांना शोधायला सांगू शकतो. छान सर. सर, आजचं युग हे संगणकाचं युग आहे आणि आता आपण ज्या विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे, विविध अध्ययन अनुभव आपण विद्यार्थ्यांना कसे द्यायचे याची सविस्तर चर्चा केली, हे सर्व शिकण्यासाठी एखादा संगणकाचा प्रोग्रॅम आहे का? हो तर, आजचं जग हे संगणकाचं जग आहे. मुलांना संगणकावर खेळणं खूप आवडतं. संगणकाशी त्यांची मैत्री असते. व्हिडिओ, यूट्यूब, व्हॉट्सअप यासारख्या तंत्रज्ञान ते वापर करतात. अशा विद्यार्थ्यांना फक्त खडू आणि फळा उपयोगी नसून हे अध्ययन आणि अध्यापन मनोरंजक पद्धतीने व्हावं याकरता जगामध्ये फार सुंदर अशा प्रकारचे प्रोग्रॅम रन होत आहेत, प्रोग्रॅम चालवले जात आहेत. त्यासाठी आपण या पाठ्यपुस्तकामध्ये सुंदर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमधून जिओ जिब्रा या शब्दामध्येच अर्थ आहे. जिओ म्हणजे जॉमेट्री, जिब्रा पुढचा शब्द आहे, ब्रा अल्जिब्रामधला हा ब्रा शब्द येतो. जिओ आणि जिब्रा या दोन शब्दांच्या संयोगातून जिओ जिब्रा अशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर बनवण्यात आलेलं आहे. हे जगभरातील मुलांनी गणित खूप छान पद्धतीने शिकावं याकरता हे सॉफ्टवेअर प्रामुख्यानं बनवलं आपल्याला पाहायला मिळतं. जिओ जिब्रा या सॉफ्टवेअरच्या मदतीनं आपण या 6वीपासून 10वीपर्यंतच्या सर्व संकल्पना, भौमितिक संकल्पना, गणिती संकल्पना सहजपणे अभ्यासू शकतो. काय आहे जिओ जिब्रा? तर जिओ जिब्रा या शब्दाची उत्पत्ती आपण पाहिली. जिओ जिब्रा या सिम्बॉलवर जर आपण स्लाईडमध्ये पाहिलं तर जगामधले प्रमुख 5 खंड हे मानवी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या मानवी विकासासाठी गणित हे अत्यंत आवश्यक आहे. गणितामधल्या अमूर्त संकल्पना मूळ स्वरूपात व्यक्त करण्याकरता, सहजपणे पाहण्याकरता हे जिओ जिब्रा हे सॉफ्टवेअर आपल्याला उपलब्ध आहे. याचा हा सिम्बॉल आहे. या जगभरासाठी हे प्रसिद्ध आहे. जगभरातील सर्व मुलांना हे शिकता यावं म्हणून हे मोफतपणे सर्वांना मिळण्यासारखं हे सॉफ्टवेअर आहे. ग्रेट सायंटिस्ट, प्रसिद्ध संशोधक मार्स होएन वॉटर यांनी हे जिओ जिब्रा हे सॉफ्टवेअर शोधून काढलेलं आहे. हे जिओ जिब्रा हे सॉफ्टवेअर सर्वांना मोफत आणि खुलं करून दिलेलं आहे. या सॉफ्टवेअरला बऱ्याच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. युरोपियन अवॉर्ड्स आहेत, ऑस्ट्रेलियन अवॉर्ड्स आहेत. या अवॉर्डनी हे मानांकित झालेलं हे सॉफ्टवेअर आपल्याला पाहायला मिळतं. ह्या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये काय आहेत आपण पाहणार आहोत. जिओ जिब्रा हे सॉफ्टवेअर सर्व ठिकाणी फ्रीली अवेलेबल आहे. यामध्ये संख्याशास्त्र आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आपल्याला कव्हर करता येतो, कॅल्क्युलेशनचा भाग वापरता येतो.
याशिवाय लर्निंग अँड टीचिंग, शिकणं आणि शिकवणं याच्यामध्ये कौशल्यांचा वापर करता येतो. अल्जिब्रा, बीजगणिताचा भाग यामध्ये वापरता येतो. ज्योमेट्री, मी तर असं म्हणेन ज्योमेट्री या विषयामध्ये हा अतिशय प्रभावशाली अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. आज आय सी टी इयत्ता 10वीसाठी 12 प्रॅक्टिकलमधील 7 प्रॅक्टिकल ही जिओजिब्रा या टॉपिकवर आहेत. म्हणून आपण 6वी इयत्तेपासूनच याचा उपयोग कसा करता येईल याचा आपण विचार करूया. आता परीट सरांनी खूप छानशा पद्धतीनं बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण या सर्व संकल्पना सांगितल्या. आता या संकल्पना स्पष्ट करण्याकरता जिओजिब्राचा कसा वापर करता येईल. जिओजिब्रा हे सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसणारा पोर्शन दिसतो. या स्क्रीनवर जिओजिब्राची स्प्रेडशीट आपल्याला समोर आहे. याचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. पहिला आहे टूलबार, त्याच्यामध्ये विविध साधनांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला अल्जिब्रिक व्ह्यू आहे, त्यानंतर उजव्या बाजूला ग्राफिक व्ह्यू आहे, खालच्या बाजूला इनपुट बार आहे. या साधनांच्या सहाय्याने आपण जिओजिब्रा सहजतेने वापरू शकतो. या स्प्रेडशीटच्या सहाय्याने हा कसा प्रोग्राम ओपन करता येईल, कसा प्रोग्राम रन करता येईल या विषयात आपण माहिती मिळवणार आहोत. चला तर मग कॉम्प्युटरमधील हा प्रोग्राम रन करू. जिओजिब्रा या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक छानशी विंडो ओपन होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे अल्जिब्रिक व्ह्यू, ग्राफिक व्ह्यू इथं उपलब्ध आहे. या स्क्रीनच्या वरच्या बाजूला काही साधनं दिसत आहेत. आपल्याला कोणताही प्रोग्राम माहीत नसेल आणि आपण कर्सर तिथं नेऊन ठेवला तर तिथं काय करायचं तो सांगतो. मी एका बाणावर तिथं हा कर्सर नेऊन ठेवलेला आहे. मू नावाचा ऑप्शन आहे. मी पुढच्या या बिंदूवर मी तिथं कर्सर ठेवलेला आहे. तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला पॉईंट, पॉईंट ऑन ऑब्जेक्ट, इंटरसेक्ट, मिड पॉईंट असे विविध ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मी तिसऱ्या ठिकाणी कर्सर नेला तर लाईन, सेगमेंट, सेगमेंट ऑफ गिवन लेंथ, रे असे विविध अध्ययन अनुभव आपल्याला सहजतेने देण्याकरता या प्रत्येक आयकॉनचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. मला आता एक बिंदू स्थापायचा आहे. आता बिंदू स्थापण्याकरता मला ग्राफिक व्ह्यूची गरज नाही आहे, त्यामुळे मी अल्जिब्रिक व्ह्यू इथून कॅन्सल करतो. मला एका सेकंदाच्या चुटकीसरशी याच पेपरचं रूपांतरण ग्राफिकमध्ये करता येईल. मी क्लिक केल्यानंतर जे काम मला एक तास करावं लागेल ते काम एका सेकंदामध्ये झालं आहे. आलेखाचा कागद आलेला आहे. मला आलेखाचा कागद नको आहे. मी क्लिक केलं, आलेखाचा कागद निघून गेला. मला आता एक्स अक्ष, वाय अक्ष याची गरज नाही आहे. मी या ठिकाणी पुन्हा क्लिक केल्यानंतर हाही निघून गेला. मला भूमितीच्या संकल्पना पाहायच्या आहेत, याकरता मी बिंदू स्थापतो. एक बिंदू स्थापलेला आहे, दुसरा बिंदू इथं आलेला आहे. या बिंदूंची नावंसुद्धा सहजपणे आपल्याला येत आहेत. तिसरा बिंदू मी स्थापन करतो, चौथा बिंदू स्थापन करतो. हे बिंदू मला रंगीतसुद्धा करता येतात. या कोपऱ्यामध्ये दिल्या आयकॉनवर गेल्यानंतर मी या बिंदूंचे रंगसुद्धा बदलू शकतो. शेवटचा टिपका हा गुलाबी झालेला आहे. मला आणखी एक बिंदू घ्यायचा आहे, तो घेतला, त्याचाही मला रंग बदलायचा आहे, तोही मी रंग सहजपणे बदलू शकतो. अशा पद्धतीनं हे बिंदू मला दाखवता येतील. या बिंदूंच्या जोडणीतून रेषाखंड तयार होतो. मला रेषाखंड काढायचा आहे, याकरता मी सेगमेंट नावाचा ऑप्शन निवडेन. सेगमेंट हा निळा बिंदू आणि हा पिवळा बिंदू मी तर जोडतो आहे. मला या रेषाखंडाला वेगळ्या रंगाने दाखवायचं आहे, याकरता मी रंग वापरतो. हा गुलाबी रंगाने दाखवलेला आहे. दुसरे दोन बिंदू मी आता या ठिकाणी जोडून दाखवतो आहे. सेगमेंट सहजपणे जोडता येतात. याचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहता येतील. मुलांना रंग खूप आवडतात. रंगीबिरंगी चित्रे त्यांचा अभ्यासातील रंजकता वाढवण्यास सहभागी ठरतील. यानंतर हे रेषाखंडाचं झालं. रेषाखंडाचं किरण, किरण हा एक दिशाने अमर्याद वाढतो असंच आत्ता परीट सरांनी सांगितलं. परंतु विद्यार्थ्यांना या अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात पाहणं खूप आवडेल.
रेषा दोन दिशांनी अमर्याद वाढते, किरण एका दिशांनी अमर्याद वाढतो हे दाखवण्याकरता बाणाची टोकं दाखवणं ही आपली आजपर्यंतची अपरिहार्यता होती. परंतु या सॉफ्टवेअरच्या मदतीनं अमर्याद वाढवणारा किरण, अमर्याद वाढणारी रेषा आपल्याला सहजतेने पाहता येईल. कशी पाहता येईल याचं आपण प्रात्यक्षिक पाहूया. आता या मला स्क्रीनची आलेखाची आवश्यकता नाही आहे. आता मी किरण हा भाग घेतोय, एक बिंदू घेतलेला आहे, या बिंदूपासून निघणारा मी किरण पाहतोय. हा किरण संपलेला नाही आहे, तो एका दिशेला अमर्याद वाढलेला आहे. याची मुवमेंट मी करतोय, याची हालचाल करतोय. तुम्हाला वाटेल स्क्रीन संपल्यानंतर तो संपलेला असेल, तर मी ही स्क्रीन मूव करतोय. रेषा किरण न संपल्याचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष घेता येईल. आता मी किती हा ड्रॅग केला, किती ही रेषा पुढे वाढवली, तर हा किरण संपलेला नाही आहे. याच पद्धतीने मला रेषेचाही अनुभव घेता येईल. या स्क्रीनवर मी एक रेषा काढतोय, न संपणाऱ्या रेषेचा अनुभव घ्या. आय सी टी टूलमध्ये हे प्रात्यक्षिक आपल्याला सांगितलं.